मला सांगा माझे पप्पा कुठे आहेत. अगं पण ते आम्हाला कसं माहिती असणार. हे बघ, तुझे पप्पा काळे आहेत का गोरे आहेत ते सुद्धा आम्हाला माहित नाही. पण असं कसं मनोज दादा. दादा बेदा म्हणायचं काम नाही. कोण नाही मी तुझा. उगाच गळ्यात पडू नको तू मनोज. हे बघ अग, काय नाव तुझं. मिताली. हा मिताली. हे बघ, सुधाकर देशपांडे माझे वीर हे बरोबर, पण माझ्या लग्नानंतर जवळजवळ 1.5 वर्षातच सुधाकर साठी एक स्थळ आलं होतं आणि त्याने ते स्थळ नाकारलं होतं. कारण त्याचं मीनाक्षी पटेल नावाच्या एका मुलीवर प्रेम होतं आणि त्यांना तिच्याशी लग्न करायचं होतं. माझ्या सासूबाईंनी सांगितलं, तुला जर गुजराती मुलीशी लग्न करायचं असेल तर या घरात तुला राहता येणार नाही. सुधाकरने ऐकलं नाही, त्या मुलीशी लग्न करायचं ठरवलं आणि त्याच्यामुळे त्यांना या घराबाहेर पडावं लागलं. त्याच्या नंतर त्यांचा आतापर्यंत आमच्याशी काहीही संबंध नाहीये. एवढंच नाही, आमचा साधा कॉन्टॅक्ट सुद्धा नाहीये. आय नो दॅट. म्हणजे पप्पा ममा बरोबर, आय मीन तुम्ही जे म्हणालात मीनाक्षी पटेल बरोबर लग्न करून केनियात सेटल झाले. माझा जन्म तिथेच झाला. फॉर गॉड सेक बिलीव्ह मी. अगं पण कसा विश्वास ठेवायचा. आई कुठे आहे तुझी. आय डोंट नो. लग्न झाल्यावर 15 वर्षांनी त्यांचा डिवोर्स झाला. आफ्टर दॅट आय वॉज विथ माय फादर. माझी मोठी बहीण जिगीशा ममा बरोबर असते. आय डोंट नो वेअर दे आर. स्टोरी चांगली आहे तुझी. एखाद्या फिल्म प्रोड्युसरला दाखव, आवडेल त्याला. मनोज, यू आर बॉर्न अँड ब्रॉट अप इन केनिया, राईट? या. मग तू एवढं चांगलं मराठी कसं काय बोलू शकतेस. व्हॉट डू यू मीन. आमच्या घरी आम्ही मराठीतच बोलतो. माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये बरेचसे महाराष्ट्रीयनच आहेत. माझ्या पप्पांनी देश सोडला पण मातृभाषा नाही. काय काय तुझं नाव असेल ते. तू मराठी बोल, हिंदी बोल, इंग्रजी बोल, कानडी बोल, काही बोल, त्याच्याशी आमचा काही संबंध नाहीये. व्हेरी ट्रू. पण मला फक्त एवढंच सांगा की माझे पप्पा कुठे आहेत. अरे तू पुन्हा पुन्हा तेच काय विचारतेस. तुला एकदा सांगितलं ना, तुझे वडील या घरात आलेले नाहीत. ओके, आय ट्रस्ट यू. ऍक्च्युली इट्स नॉट युअर फॉल्ट. 20-22 वर्षानंतर कुणी एक व्यक्ती येते, ती तुमच्याशी आपलं नातं सांगते. यापूर्वी तुम्ही तिला कधी पाहिलेलं सुद्धा नाहीये. तुम्ही तिच्यावर कसा विश्वास ठेवणार. व्हेरी ट्रू. बट मी तुमचे अंकल मिस्टर सुधाकर देशपांडे यांचीच मुलगी आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवेन.